जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून भोकरदन तालुक्यातील विविध गावातील टप्प्याटप्प्याने सरपंच पदासह उपसरपंच पदविधी पार पडत आहेत। त्यातच विद्यमान सरपंच आणि उपसरपंचांनी पदभार स्वीकारला सुद्धा आहे। भोकरदन तालुक्यातील केदारखडा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच पदासह उपसरपंच पदाची शपथविधी होऊन नवनिर्वाचित सदस्यांनी गावकऱ्यांच्या वतीने गुलाल आणि पुष्पहार टाकून स्वागत करण्यात आला आहे। यामध्ये सरपंचपदी सतीश आव्हाण शेळके तर उपसरपंचपदी पंडित जाधव यांची निवड करण्यात आली आहे। गावकऱ्यांनी जो विश्वास टाकला आणि काम करण्याची संधी दिली त्यामुळे गावाचा विकास करून आश्वासन पूर्ण करू असं ग्रामविकास पॅनलचे प्रमुख संदीप शेळके यांनी सांगितलं आहे। अगोदर निवडणुकीत जे जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या पैकी आजपर्यंत आम्हाला आमदार खासदार झेडपी मेंबर यांच्याकडून आम्ही जो निधी मंजूर करून ठेवला 50% काम आज पूर्ण होतील अशी एवढे पैसे आम्ही उपलब्ध केलेले। उद्यापासून काही कामं चालू होतील आणि याच्यानंतर अजून बाकी राहिलेले कामं पुढच्या टप्प्यात होतील आणि 5 वर्षात जेवढं आश्वासन दिलं एवढेच नाही त्याच्यापेक्षा 2 पट कामं होतील। राहिलेली पुढची येणारी 5 वर्षाची निवडणूक आता ह्यावेळेस आमचे काही सदस्य 100, 150, 200 मतांनी निवडून आलेले तर आम्ही असे कामं करणार आहे। पुढच्या वेळेस विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे तोपर्यंत आम्ही लोकांच्या शब्दाला जनतेच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही। सरपंच पदासाठी माझा भाऊ सतीश आव्हाणजी शेळके याची निवड केलेली आहे। उपसरपंच पदासाठी पंडित नानाराव जाधव यांची निवड झालेली आहे आणि बाकी राहिलेले मेंबर हे 11 मेंबर सगळेच सरपंच आहे असं मी समजतो आणि ते पण समजतात। आमच्यामध्ये काही घुसवे नाही आहे आणि सगळ्यांनी बिनविरोध सरपंच उपसरपंच काढा याच्या पुढची सांगायची गरज नसती फक्त बोलल्या जातात असं काही होत नसतं। आमचे विरोधक जे होते 35 वर्षापासून सरपंच माजी सरपंच पंचायत समिती मेंबर तर असं जर होत नसतं तर लोकांनी आमच्या विश्वासच नसतं दाखवला हे म्हणायच्या गोष्टी झाल्या। आज ग्रामपंचायत केदारखेडा बामखेडा मेरखेडा इथील सरपंच उपसरपंच पदांची निवडणूक होती त्यामध्ये सरपंचपदी सतीश अंबाजी शेळके यांची निवड बिनविरोध निवड झालेली आहे आणि पंडित नानाभाऊ जाधव यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना।